विधायक आदित्य ठाकरे ने शिंदे फडणवीस सरकार पर प्रहार किया है उन्होंने कहा कि सत्ता पक्ष राज्यपाल को बचा रही है साथ ही राज्यपाल पुरुषों पर वक्तव्य इस मुद्दे पर बात करने पर माइक बंद किया जाता है मीतना एवढच सांगिन लव यू मोर पण मला वाटतं त्या धाणीत मला जायचं नाहीये एकंदरच आम्हाला माहिती है एक अंदर की ज्यांची निष्ठा त्यांच्या स्वतःच्या घरात नसते गद्दारी ते घरात एकदा दोनदा तीनदा किंवा अनेक वेळा केलेले त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केली आम्हाला त्यांच्याकडून अजून चांगलं काही अपेक्षित नाही आहे मूळ मुद्दा असं राहिलेला आहे जर आपण बघितलं असेल की हे चाळीस गद्दार इकडचे आणि बारा गद्दार खासदार ह्यांना अडचणीत आता सगळेच आणत आहेत त्यांचे मित्रपक्ष नवीन ते देखील आणत आहेत आमच्याकडून पण काल जो महत्त्वाचा विषय इथे आलेला आहे एन आय टीचा जो घोटाळा आहे तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांवर लक्ष विचलित करायचं असेल त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असेल दुसऱ्या बाजूला राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न असेल कारण राज्यपालांबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये तुफान राग आहे प्रत्येकाचा मनात राग आहे ज्या राज्यपाल महोदयांनी आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये विधिमंडळाचा अपमान केला तिथे भाषण न देता निघून गेलेले होते त्यानंतर आणि त्याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांपचा अपमान केला त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अपमान केला अनेक असे अपमान सहन करत करत हा महाराष्ट्र पुढे आलेला आहे आणि राग वाढत चाललेला आहे एकंदरच ह्याच्यावर आम्ही बोलू नये आज देखील आपण बघितलं असेल विधान भवनात वरचं हाऊसमध्ये मला वाटतं तो विषय घेतला गेला पण खालच्या हाऊसमध्ये आम्ही विरोधी पक्षांनी कर्नाटकाबद्दल बोलायचा प्रयत्न केला जे काही त्यांच्याकडून आमच्यावर आक्रमण चाललं आहे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला एन आय टीचा विषय घेण्याचा प्रयत्न केला पण कुठेही आम्हाला बोलू दे दिलं नाही आमचे माईक बंद ठेवले आणि आम्हाला उठू दिलं नाही महत्त्वाची गोष्ट हीच राहते की ह्या महाराष्ट्रात जे खरे प्रश्न आहेत ते बाजूला सोडून अशी घाणेडी बदनामी करायची हे त्यांचा प्रयत्न असतो पण मी त्याच्यात जाणार नाही मला त्याच्यात जायचं नाही कारण मूळ गोष्ट हीच आहे की ज्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर आज राजीनामा दिला पाहिजे ते त्याच्यात बघताय तुम्ही जिथे सही केले त्यांनी तो घोटाळा लोकांसमोर आलेला आहे त्यांना वाचवण्यासाठी आणि ज्या राज्यपालांनी महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांनी आज ते मला वाटतं नागपूरमध्ये आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत